नाशिक मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने देशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गस्त पथकाने विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने नाशिकच्या केवनबर्णीतील योगेश्वर कृपा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये मारुती सुझुकी इकोगार्डच्या गोणीत असलेले देशी मद्याचे 3,120 देशी मद्याचे रुपये 5,12,240 किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या पथकात पोलीस निरीक्षक मधुकर राख, प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, पूनम भालेराव, जवान सुरेंद्र वाघ, सुनील पाटील, विष्णू सानप, विलास कुवर, विजेंद्र चव्हाण सामील होते. वाहन चारचाकी वाहन मारुती चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेला. सदरच्या ठिकाणावरती